काय कडक ऊन पडलं यार, टाइम झाला सकाळच्या 7:30. तर येस, आता आहे मी ऋषिकेशमध्ये, निघतोय आता घराकडे. आपली फ्लाईट आहे 12 वाजता आणि 8 वाजता इथं निघावं लागेल, कारण की 20 किलोमीटर आहे अजून इथून एअरपोर्ट. तर रिक्षा वगैरे बघितली आहे, ठीक आहे निघूयात. पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, कसं काय यूट्यूब, मी तुमचा राहुल, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर भरपूर गरम होते आणि आंघोळ वगैरे काही केलेली नाही आहे, कारण की घसा पूर्ण बसला आहे, पूर्ण कफ झाला आहे. ॲक्च्युली माझं मन पण नव्हतं की व्लॉग करावा, पण म्हटलं यार असा चान्स नाही भेटणार, सो मी घेतला कॅमेरा आणि चालू झालो. चला, आली आपली रिक्षा फायनली, आता बघूयात. पण यार सगळेच ना इतक्या लेट करतायत ना, थँक गॉड की वेब चेकिंग केलं आहे ऑलरेडी. चला रे, चला पटते. तू रिक्षावाला कंटाळला तिथं थांबून थांबून. अयो, एकाच रिक्षामध्ये 7 जण बसले, दिसतात का ना तोंड सरांची? तोंड दाखवतोय एअरपोर्ट असावे. नाही, एअरपोर्ट वाले म्हणते तुम्ही चुकून प्लेनचं तिकीट काढले वाटतं, तुम्ही रेल्वे वाले दिसताय. खायला पाहिजे होते, जाऊ दे, मी तस चाललोय लादाखला तिथं खायला. तिकडे मानालाच खायला पाहिजे होते, पण आता काय तिथं कंडिशनच नव्हते, सगळे खप खप करत होते. त्रास तरले का त्यांना? थकलेले चेहरे फायनली पोहोचलेत एअरपोर्ट वरती. थँक गॉड आपण प्लेनने चाललोय, ट्रेनने तर अजून वाट लागली असती. आणि सगळ्यात जास्त माझी, कारण की मी चालले. आठ वाजून 49 मिनिटं झाले, 12 वाजता फ्लाईट आहे आणि आम्ही ऑलरेडी येऊन पोहोचलोय 9:00 आधीच. ठीक आहे, खाल्लं काय नाही यार, येताना काहीतरी नाश्ता करून यायला पाहिजे होता. असं बघत इथं काहीतरी खायला. द स्ट्रगल इज रिअल. 10:23 झाले आणि बोर्डिंग चालू झाले. चला, भरपूर वेळ टाईमपास केला कारण खूप लवकर आलो होतो. एक वेळा करत सिक्युरिटी चेक वगैरे. आमचे नवीन कार्यकर्ते पॉवर बँक बॅगमध्ये ठेवली. काढ आता हे बघा, सिक्युरिटी चेकमध्ये सगळं बाहेर काढावं, टाका परत आतमध्ये. झाले सिक्युरिटी चेक आणि वेब चेक इन पण झाले, निघूयात आता. पण अजून भरपूर वेळ आहे, 11 वाजलेत, 12 वाजता फ्लाईट आहे. चला, भूक लागली आहे, काही खाल्लं नाही, KFC आहे, काहीतरी व्हेज खाऊया आता. त्या तिथे समोर 4 नंबर गेट आहे, तिथनंच आपल्याला फ्लाईट बोर्ड करायची आहे. आणि टाईम झाला आहे 11:12. 25 मिनिट आधी गेट बंद होतं, पण अजूनसुद्धा बोर्डिंग चालू नाही झालं आणि आपली ऑर्डरसुद्धा अजून आली नाही. आता पळायला लागलं तर अवघडच आहे. चला, पटपट बर्गर खाऊया आणि जाऊया. बोर्डिंग चालू झाले, टाइम किती राहिला आपल्याकडं? 10 मिनिटं.
जण इथं बसते दोघं इथं. पोहोचलो पुणे एअरपोर्ट आणि आता बॅग येण्याची वाट पाहतोय आणि इथे कॅब बुकिंग चालू आहे. कुठे जातो? चल बसने जाऊ मस्त. 20-20 रुपयात. आ तू बसने जायचं का? 20 रुपयात लटकून लटकून सांगितलं त्याला पैसे संपत नाही. हॉल वगैरे करा. 10 दिवस कुठं आता बजेट संपलं का? एवढं का बजेट संपायचं? आता 500 रुपये का बजेट संपायचं? आता तर फायनली आमचं बसने जायचं ठरलंय कारण की बजेट कोलमडलंय. बजेटच कोलमडलंय ना, का लवकर जायचं काय नाही. पण बसने चाललंय, चालत चाललंय आता बस स्टॉपवर. बस चला बसूया. चल बाय बाय. कालच हो बाय गाडी. ओके चला बाय बाय. पोचलो फायनली घराजवळ आणि जेव्हा बसमध्ये चढलो ना तेव्हा कंडक्टरने असा घाण अपमान केला ना, तेव्हा असं वाटलं की यार पोचलो आपण, खरंच पुण्यामध्ये पोचलो आपण. चला आता तने येते घ्यायला आली नाही अजून, वाट बघावी लागेल. चला रोड तर क्रॉस करतो. घरी जाऊन आधी ना मला चहा प्यायचा आहे कारण की 10 दिवस चहा भेटला नाही अजिबात. वैताग आला आहे. जो काही चहा भेटला आहे ना अजिबात चांगला नव्हता. एकदम स्पेशल आपला पुणेरी चहा पाहिजे. थँक्यू तुलाच माझी काळजी. चला पुढे बघ. मर्सिडीज बँड